नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खवा मिल्क पावडर न वापरता गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहे व ते खिसणीने खिसून घेत आहे. खिसणीचे मीडियम होल्स आहेत तिथून मी खिसत आहे. मोठ्या होल्सने जास्त मोठे मोठे गाजराचे तुकडे पडतात, त्यामुळे मीडियमने मी खिसून घेतले आहे. व इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातले आहे. पहिल्यांदा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट्स 2-3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. थोडेसे लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये गाजराचा खीस 5-6 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे मी खवा मिल्क पावडर वापरणार नाही व फक्त दुधाचा वापर करून हलवा बनवणार आहे. 5-6 मिनिटे झाले आहेत. इथे मी 1/2 लिटर फुल क्रीम दूध यूज करणार आहे. तर दूध टाकून घेऊयात. 1/2 लिटर दूध 1 किलो गाजराच्या हलव्यासाठी एकदम बरोबर आहे. गाजर दुधामध्ये 10-15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. साखर लगेचच टाकायची नाही, कारण लगेच साखर टाकली तर गाजर दुधामध्ये व्यवस्थित शिजलं जात नाही व नंतर हलवा खाताना कचकच लागतो. त्यामुळे साखर गाजर दुधामध्ये पूर्णपणे शिजल्यानंतरच घालायची आहे. तुम्ही बघू शकता गाजराची थोडीशी क्वांटिटी कमी झाली आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. गाजर दुधामध्ये शिजल्यानंतर इथे मी 200 ग्रॅम साखर यूज केले आहे. साखर टाकून घेऊयात व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर 10 मिनिटे आणखी हलवा शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटानंतर पूर्णपणे शिजले आहे. इथे मी 1 चमचा साजूक तूप घातला आहे व वेलची पावडर घातली आहे. अशा प्रकारे आपला चवदार गाजराचा हलवा तयार आहे. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.